भारतीय जनता पक्षाचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा 13 जानेवारी रोजी वाढदिवस या निमित्त कोराडी मंदिरात महापूजेचे आयोजन करण्यात आले असून मोठ्या संख्येत शुभेच्छा देणारे कार्यकर्ते बावनकुळे यांच्या भेटीला पोहोचले होते. 13 जानेवारीला चंद्रशेखर बावनकुळे यांचा वाढदिवसाच्या निमित्ताने नागपुरात विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले असून कोराडी महालक्ष्मी जगदंबा मंदिरात विशेष पूजा करण्यात आली होती. यावेळेस चंद्रशेखर बावनकुळे यांचं संपूर्ण कुटुंब उपस्थित होतं. कोराडी मंदिर परिसरात मोठ्या संख्येत शुभेच्छा देणारे यावेळेस उपस्थित राहिले असून मोठ्या संख्येत कार्यकर्त्यांनी बावनकुळे यांना दीर्घायुच्या शुभेच्छा दिल्या. यावेळेस कामठी विधानसभा क्षेत्रातील आमदार टेकचंद सावरकर हे देखील त्यांना शुभेच्छा द्यायला उपस्थित होते. बघा, श्रीराम प्रभू हे 500 वर्षांनंतर आपल्या स्वतःच्या घरी म्हणजे आपल्या मंदिरात ते जाणार आहेत. स्वगृही त्यांच्या पदार्पण आज 22 तारखेला होणार आहे आणि या निमित्तानं भारतीय जनता पार्टी तर अग्रेसर आहेच की आम्ही 21 जानेवारीपासून तर 25 जानेवारीपर्यंत संपूर्ण आमच्या विधानसभेत जेवढे पण मंदिर असतील तेवढे मंदिर धुवून त्यांना स्वच्छ करण्याचा एक कार्यक्रम आम्ही आयोजित केलेला आहे आणि प्रत्येक मंदिरामध्ये एक एक आमचे पदाधिकारी त्या ठिकाणी जाऊन स्वच्छता त्या ठिकाणी करणार आहे. त्याच्यानंतर आमच्या सर्व ठिकाणी आग्रह आहे की गावागावामध्ये आजच्या पूर्वी कधी न होणारी दिवाळी, जगातली सर्वात मोठी दिवाळी 22 तारखेला झाली पाहिजे आणि म्हणून प्रत्येक घरी 10 दिवे त्या ठिकाणी लावले पाहिजे, मंदिरावर रोषणाई केली पाहिजे आणि मंदिरामध्ये महाआरतीचा कार्यक्रम झाला पाहिजे. यासाठी सर्व संघटना, सर्व मंदिराचे ट्रस्टी हे आम्हाला सहकार्य करत आहे आणि या निमित्तानं आपण एक रामराज्याची जी कल्पना आहे त्या कल्पनेच्या माध्यमातून पूर्ण भारत देश हा राममय झाल्याशिवाय राहणार नाही अशी आमची इच्छा आहे. यावेळेस आपल्या जन्मदिनी बोलताना चंद्रशेखर बावनकुळे यांनी महालक्ष्मी जगदंबा माता यांना प्रार्थनाही केली. आई महालक्ष्मी जगदंबेच्या या अत्यंत जागृत आई महालक्ष्मीच्या संस्थानामध्ये मी माझ्या जन्मदिवशी दिवसभर असतो आणि आज आई महालक्ष्मीला विनंती केली आहे, जगदंबेला विनंती केली आहे की महाराष्ट्र हा दुष्काळमुक्त राहू दे, महाराष्ट्रावर कुठलंही अमंगल कोणतीही घटना घडू नये. महाराष्ट्रामध्ये शेतकरी शेतमजुरावर जी आज अनेक अडचणी आहे, सोयाबीनचे शेतकरी आहे, कापसाचे शेतकरी आहे, कांद्याचे शेतकरी आहे, त्यांच्या या शेतकऱ्यावर जे वारंवार दुष्काळ येतो, शेवटी सरकार मदत करतं, सरकारची जबाबदारी आहे मदत करायची, पण शेवटी सरकारच्या लिमिटेशन आहे. पण आई महालक्ष्मी जगदंबेचं हे संस्थान असं आहे की या महाराष्ट्रामध्ये मंगलमय आणि शेतकऱ्याची शेतमजुरांचं या महाराष्ट्राच्या 13 कोटी जनतेचं उज्ज्वल भविष्य राहू दे, सर्वांचं जीवन मंगलमय राहो, सर्वांना सर्वांच्या जीवनामध्ये मंगलमयच व्हावं अशी विनंती आई महालक्ष्मीला केली आहे. भारतीय जनता पार्टीचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना जन्मदिनी शुभेच्छा देणाऱ्यांचा सैलाब बघायला मिळाला असून दिवसभर त्यांना भेटणारे कोराडी मंदिरात येत राहिले. यानिमित्त VKB न्यूजतर्फे सुद्धा चंद्रशेखर बावनकुळे यांना खूप खूप शुभेच्छा देण्यात आल्या.